सो वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग एवरीवन. अरे मोठ्याने म्हणा. हां आता कसं लेक्चरला आल्यासारखं वाटलं. बर, पहिल्यांदा लिहा होमवर्क. एक्सरसाइज 1, क्वेश्चन्स 1 to 11. होमवर्क लिहा सगळ्यांनी पहिल्यांदा. 2 दिवसाचा वेळ आहे, एका दिवसात करता येते. जर टेस्ट आज जर टेस्टचा अभ्यास असेल तर तो करा, पण उद्यापर्यंत मला ते कम्प्लीट पाहिजे. एक्सरसाइज 1, क्वेश्चन 1 to 11. तिथपर्यंत सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत, सो ते सगळं तुम्हाला यायला पाहिजे. पुढे लिहा एक्सरसाइज 2. एक्सरसाइज 2 क्वेश्चन्स 1 to 11. क्वेश्चन्स 1 to 11. त्यातली एखादी कॉन्सेप्ट मिसिंग असेल तर स्किप करू शकाल, नो प्रॉब्लेम. अदरवाईज त्याच्या सुद्धा बाकी सगळ्याच्या सुद्धा कॉन्सेप्ट आपल्या मोस्टली क्लिअर आहे. ट्राय करायचा. आज उद्या टाइम आहे, 2 दिवसाचा टाइम आहे. 2 दिवस 20 क्वेश्चन्स इनम. म्हणजे काय, मी टॉपिक मधले फॉर्म्युले त्या त्या वेळी तुमच्या लक्षात राहतील. तर काल व्ही इज इक्वल टू विचारलं होतं, आज सांगताच येत नाही असं नको. काल व्ही इक्वल टू शिकवलं होतं, आज सांगता येत नाही असं नको. टॉपिक चालू आहे तेव्हा थोडं करत जाऊ. फाईन. इंटरफरन्स ऑफ वेव्स. बर, सुरुवात करूयात आपण. लेट्स बिगिन. इंटरफरन्स ऑफ वेव्स मीन्स व्हॉट? बेसिकली इट इज इंटरफरन्स ऑफ टू. Basically, it is composition of 2 SHMs. 2 SHMs are there, and the other thing is not. Resultant amplitude of the when 2 waves arrive at a point, listen to me carefully, just keep on listening. When 2 waves arrive at the same point of a medium simultaneously, each wave gives its own effect, means its own displacement, irrespective of other wave. And the resultant displacement of that particle is the vector sum of the individual displacements. So this is called as the principle of superposition. And according to the principle of superposition, the resultant displacement is nothing but the vector sum of 2 individual displacements because of the waves. सो अल्टिमेटली काय करायचंय, पहिली वेव्ह पण पार्टिकलला ऑसिलेट होऊ म्हणतीये, दुसरी वेव्ह पण पार्टिकलला बळानं ऑसिलेट होऊ म्हणतीये. The particle will ultimately oscillate, but its displacement, its net displacement, resultant displacement, its path will be the vector sum of individual displacements. हे सगळं आपल्याला समजलं. Fine. Now, let us try to find out some other quantities. लिहा माझ्या बरोबर. आपण डायरेक्टली काही फॉर्म्युले फक्त लिहायचे. लिहा माझ्या बरोबर. Equation of first wave, standard format फक्त लिहायला लागलोय मी. इक्वेशन ऑफ फर्स्ट वेव, हा, Y1 = A1 sin ωt + kx. तुम्हाला अल्फावर लिहायचा असेल अल्फावर लिहा, लिहायचा नसेल झिरो लिहायचा असेल झिरो लिहा. सगळे व्हेरिएशन वाटलं असेल सगळे व्हेरिएशन पण लिहा. इक्वेशन ऑफ फर्स्ट वेव ऑर असे लिहितात. Y1 = काही लोकांना असं लिहायचं A1 sin. सर ऍट गिव्हन पॉइंटला मी विचार करतोय, ऍट गिव्हन पॉइंट वी आर थिंकिंग. सो गिव्हन पॉइंटला एक्स फिक्स असेल म्हणून सर आम्हाला एक्स लिहायचं नाही, तसंही चालेल कारण अल्टिमेटली ते इक्वेशन ऑफ ऑसिलेशनच होणार आहे. ऍट गिव्हन पॉइंट चालू आहे म्हणजे एक्स लिहायची प्रत्येक वेळी सांगायची गरज नसते. और काही लोकांना असं पण आवडत, काही लोकांना अल्फावर पण झिरो पाहिजे. ठीक आहे, त्या लोकांसाठी
त्यानंतर इक्वेशन ऑफ सेकंड वेव, इक्वेशन ऑफ सेकंड वेव, तर यातलं तुम्हाला काय आवडतं? यात मला हे आवडतं, a sin omega t plus alpha 1 a sin omega t plus alpha 2, हे मला बरं वाटतं. तर अल्फा 1 0 असला तर मी 0 टाकतो, अल्फा 2 0 असेल तर अल्फा 2 0 टाकतो गरजेनुसार. इक्वेशन ऑफ सेकंड वेव या लोकांसाठी इक्वेशन ऑफ सेकंड वेव असेल a2 sin ओमेगा टी प्लस के एक्स प्लस मायनस के एक्स गरजेनुसार जी असेल ती असेल प्लस अल्फा 2. त्यांना के एक्स लिहायचं नाहीये, त्यांना ज्यांना माहित आहे सर ऍट गिवन पॉइंट एक्स इज फिक्स. सो नाउ वी विल राइट ओनली द इक्वेशन ऑफ ऑसिलेशन. एक्स आहे म्हणून ते इक्वेशन ऑफ वेव आहे, पण गिवन पॉइंट फिक्स आहे तर आता त्या पॉइंटचा विचार करायचा, तर ऑसिलेशनचं पण सर इक्वेशन लिहू शकतो की फक्त मला पॉइंटकडेच बघायचं, मला वेवकडे बघायचंच नाही, पण मी त्या पार्टिकलच्या ऑसिलेशनचं इक्वेशन लिहू शकतो. हो लिहू शकता, नो प्रॉब्लेम. ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा टू. सर आम्हाला कळते अल्टिमेटली अल्फा वन आणि अल्फा टू चा इफेक्ट काय असतो फेज डिफरन्स सांगण्यासाठी. मग पहिल्याची फेज झिरो आणि दुसऱ्याची फेज फाय घ्या, फेज डिफरन्स फाय मायनस झिरो करून डायरेक्टली फाय पण लिहिता येतो, अल्फा वन अल्फा टू लिहायची गरज नसते. येस, जर तेही तुम्हाला कळत असेल तर त्या लोकांसाठी वाय टू इज इक्वल टू दुसऱ्या वेव्हचे इक्वेशन ती लोक काय लिहिली, ए टू साईन वेव्स नाही दुसऱ्या दुसऱ्या पार्ट दुसऱ्या वेव्हच्या हिशोबाने जे काय ऑसिलेशनचे इक्वेशन तयार होत आहे ते ऑसिलेशनचे इक्वेशन. फाईन, एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज ओके, कुठेही काही अडचण नाहीये. इथं अल्फा वन मायनस अल्फा टू ला फाय म्हणा किंवा अल्फा टू मायनस अल्फा वन ला फाय म्हणा, विच इज नथिंग बट द फेज डिफरन्स बिटवीन दी वेव्स विच अराइव एट दी गिवन टाइम. फेज डिफरन्स, पीएच स्टँड्स फॉर फेज, डी आय डबल एफ स्टँड्स फॉर डिफरन्स. ओके, एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव. आता मी एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव म्हणतोय, मला माहित आहे ते पार्टिकल अल्टिमेटली ऑसिलेट व्हायला लागले, पण मी एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन म्हणणार नाही, एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव. कारण एम्प्लिट्यूड ऑफ वेव म्हणजेच एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन, नथिंग एल्स. ओके, सो जस्ट कीप ऑन राइटिंग. एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव, दोन वेव्हची मिळून एक रिझल्टंट वेव तयार होते. एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव, आर ई एस स्टँड्स फॉर रिझल्टंट, यू जस्ट कम्प्लीट दॅट स्पेलिंग. ओके, एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव आर इज इक्वल टू अंडर रूट, वी ऑल नो दिस, ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू cos phi, where this phi is phase difference between the waves. Right now that phase difference can be found out by any means, like this phase omega t plus phi minus omega t. Answer kiti yete? Phi. Sin charge jay lete manje phase na? Omega t plus phi minus omega t. Answer kya yate? Phi. Second wale check kara. Omega t plus alpha 2 माइनस ओमेगा टी प्लस अल्फा वन, ओमेगा टी कॅन्सल, उत्तर काय आलं? अल्फा टू मायनस अल्फा वन. तिसरं, ओमेगा टी प्लस के एक्स प्लस अल्फा टू मायनस ओमेगा टी प्लस के एक्स प्लस अल्फा वन, ओमेगा टी मायनस ओमेगा टी कॅन्सल, के एक्स मायनस के एक्स कॅन्सल, अल्फा टू मायनस अल्फा वन, जे परत असेल तेच येत. सो काय फरक पडतोय का इथं तुम्ही आज काय लिहिताय कसं लिहिताय? ऍज सच नाही, कळते का? तर समजून घेऊन आम्ही हा इक्वेशन लिहित असू, फेज डिफरन्स इथे मॅटर करणार नाही, इट विल बी ऑलवेज अल्फा टू मायनस अल्फा वन. ऑल राईट, एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव, त्यानंतर रिझल्टंट इनिशियल फेज ऑफ गिवन पार्टिकल वेअर टू वेव अराइव्ह ऍट अराइव्ह सायमल्टेनियसली, रिझल्टंट इनिशियल फेज ऑफ गिवन पार्टिकल. Just keep on writing that delta is equal to tan inverse of delta by jala tan delta number tan inverse of, all of us already know this formula, a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. Just keep on writing, thodi si division hogi. इथपर्यंत झालं का बघा? आफ्टर रायटिंग ऑल दिस थिंग्स जस्ट रिप्लाय मी क्लिअर अँड रिटन सो दॅट वी कॅन मूव ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. तुम्ही मला सांगा, समजलं का तुम्हाला? समजलंय ना? गुड.
written? Tell me fast. पटकन सांगा चैट बॉक्स मध्ये मला. अरे जमलं का, झालं का लिहून? हाँ, इन द चैट बॉक्स जस्ट रिप्लाई मी क्लियर एंड रिटन. इफ एनी डाउट यू कैन आस्क. गुड, चला आता पुढे बघा. नाउ व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ इंटेन्सिटी ऑफ अ वेव? बघा, कालची वेळेला फॉर्म्युला आठवतो का न बघता? व्हाट इज द फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी ऑफ अ वेव? व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ इंटेन्सिटी ऑफ अ वेव? बघायचं नाही, पेजेस पलटायचे नाही. इंटेन्सिटी इज एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. चला तयार करूया फॉर्म्युला. राईट डाउन अलोंग विथ मी. इंटेन्सिटी ऑफ अ वेव, बघा शेवटी काय होणार आहे, तुम्हाला शिकवलं जाईल, तुम्ही विसरणार, एवढंच होणार आहे. काही गोष्टी लक्षात राहतील, काही गोष्टी विसरतील. मग इंटेन्सिटी ऑफ अ वेव सर विसरलं कसं काढायचं? इंटेन्सिटी ऑफ अ वेव फंडामेंटल काय सांगितलंय? फंडामेंटल विसरायचे. फंडामेंटल विसरला तर त्याला काय मागं पुढे काय करता येते? तो क्वेश्चन स्किप करून पुढे जावं लागतं. इंटेन्सिटी इज व्हॉट? एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. जस्ट कीप ऑन ऑब्झर्विंग. एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके, सो पर युनिट एरिया 1/s, कीप इट एज इट इज. डीई बाय डीटी, रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर, रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर. सर डीएक्स ची ऍडजस्टमेंट करावी लागेल. काय करावं लागेल? डीएक्स ची ऍडजस्टमेंट करावी लागेल. बरं, काय करशील? 1/s डीई बाय डीएक्स इंटू डीएक्स बाय डीटी एव्हरेज व्हॅल्यू. सो 1/s डीई बाय डीएक्स टोटल मेकॅनिकल एनर्जी पर युनिट लेंथ. टोटल एनर्जी आहे 1/2 की 1/4? मोठ्यानी 1/2 की 1/4? 1/2. सो 1/2 एनर्जी आहे की एनर्जी पर युनिट लेंथ आहे? एनर्जी पर युनिट लेंथ आहे. मास दिसेल की मास पर युनिट लेंथ? म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. डीएक्स बाय डीटी म्हणजे काय? वर वेलॉसिटी ऑफ अ वेव. फाईन, मास पर युनिट लेंथ ला काय दिसेल? एरिया इंटू डेन्सिटी. मास पर युनिट लेंथ ला काय दिसेल? एरिया इंटू डेन्सिटी. हा 1/2 एरिया एज इट इज. 1/2 एरिया इंटू डेन्सिटी ऑफ द मीडियम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ए इज द एम्प्लिट्यूड, एस इज द एरिया इंटू बी. एस ला एस बार कॅन्सल. आंसर येते सर 1/2 रो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बी. पण हे सगळं काय आहे? हे सगळं काय आहे? एनर्जी डेन्सिटी. This is energy density into velocity. Energy density into velocity. समजलं का? म्हणजे गरजेनुसार काढता यायला पाहिजे. जर मला काढता येते तर तुम्हाला पण काढता येईल. जे लॉजिक मी वापरले ते तुम्हाला सांगितले, मला ही पाठ नाहीये. मी काय केलं? मला एवढंच माहिती आहे, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. सो डीई बाय डीटी इंटू 1/s. एवढं लॉजिक मला तर माहित आहे, फंडामेंटल तर मला माहित आहे. काही लॉजिक मला थोडे फॉर्म्युले पण पाठ आहे, त्यांचे लॉजिक्स मला पाठ आहे, आणि त्याच्यावर मी इंटेन्सिटीचा फॉर्म्युला येणार. हे सगळं मी का केलं तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की इंटेन्सिटी ऑफ अ वेव इन गिवन मीडियम इज इक्वल टू 1/2 रो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू बी. सो इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ द मीडियम. येस ऑर नो? नेक्स्ट, इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू अँग्युलर फ्रिक्वेन्सी स्क्वेअर. येस ऑर नो? मोठ्यानी सांगा. इंटेन्सिटी इज ऑल्सो प्रपोर्शनल टू ओमेगा. म्हणजे काय? क्यू पाय एफ फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव स्क्वेअर. इट मीन्स दिस इक्वेशन इम्प्लाइज इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी स्क्वेअर. इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू एम्प्लीट्यूड स्क्वेअर. हॅव यू एव्हर लिसन ऑर हॅव यू एव्हर हर्ड अबाउट दिस पॉइंट? इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू एम्प्लीट्यूड स्क्वेअर. ऐकले का कधी? इंटेन्सिटी ऑफ अ वेव इज प्रपोर्शनल टू एम्प्लीट्यूड स्क्वेअर. ऐकले का कधी? ऐकले का नाही? बरं, आता इथून पुढे कायम लक्षात ठेवायचं, हे आयुष्यात कधी विसरायचं? इंटेन्सिटी ऑफ अ वेव इज प्रपोर्शनल टू एम्प्लीट्यूड ऑफ अ वेव. आता एम्प्लीट्यूड ऑफ अ वेव म्हणजे काय? ऑसिलेशनचा एम्प्लीट्यूड. आता इथं जे काय एअर कॉलम्स आहेत
एयर ची प्लेन्स विचारात घेऊया. ओके, लेट अस कंसीडर द प्लेन्स ऑफ द एयर. इफ द प्लेन इज वाइब्रेटिंग लेट्स से विथ एम्प्लिट्यूड इक्वल टू 10 सेंटीमीटर, इथं तो 10 सेंटीमीटर न ऑसिलेट व्हायला लागलाय. त्यामुळे तुम्ही जेव्हा जवळ असता माझ्या तेव्हा तुम्हाला मोठ्याने ऐकायला येतं, आणि तुम्ही जेव्हा लांब जाता माझ्यापासून तेव्हा तिथं जे काय प्लेन असेल अगदी बॅकेंड मागं बॅकेंड म्हणतो अगदी बॅक साईड तिथं जे काय प्लेन असेल तिथलं एअरचं प्लेन 5 सेंटीमीटर नी ऑसिलेट होत असेल. येस ऑर नो? सो काय झालं, एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन कमी झाला, त्यामुळे ऐकायला यायला थोडस कमी झालं. समजतंय का? सो आपण एखाद्या केसमध्ये एखाद्या स्पीकरचा व्हॉल्यूम कमी करतो म्हणजे नक्की काय होतं, तर आता जे काय एअरचे प्लेन व्हायब्रेट होत होते इनिशियली ते जास्त अँप्लिट्यूडनी व्हायब्रेट होत होते, त्यामुळे इंटेन्सिटी जास्त होती. Now in the second case when you decrease the volume of the speaker, what happens is the amplitude of oscillations of the airplanes, aeroplane nahi, airplane, ye je kay air hai ache plane, te plane je kay ahe te thode se kami magnitude ni kami amplitude ni oscillate vayla suruvat hota. Okay, so you have a feeling of decreased voice or decreased sound or decreased intensity or decreased volume. Samajle itna parent? Ha sipe इथं पण ऑब्झर्व करता येतो ना. स्पीकर साठी तर आपण डायरेक्टली व्हॉल्यूम डिक्रीज करतो, माझा व्हॉल्यूम डिक्रीज करता येत नाही, मग तुम्ही काय करता, लांब जाऊन बसतो, ऐकायला नको सरांचा आपण, बरोबर का? म्हणजे व्हाइल ट्रॅव्हलिंग इन द मीडियम इटसेल्फ सम एनर्जी ऑफ द वेव्ह इज बीइंग ऍब्सॉर्ब्ड, काही एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते मीडियम कडून, ती लॉस होते, त्याला म्हणतात अटेन्युएशन ऑफ द एनर्जी. काय म्हणतात मोठ्याने सांगा, attenuation of energy. Attenuation म्हणजे loss of energy of the wave while it is traveling in the medium, बरोबर का? म्हणजे फार लांब कुठला तरी माणूस असेल आणि त्याला जर हात मारायची असेल तर इथनं तर किंचाळावंच लागेल ना, बरोबर का? फार मोठ्याने शाऊट करावं लागेल तर त्याला ऐकायला जाईल, बरोबर. मग असं का होतंय, तर त्याचं रिझन एवढंच आहे की इथं तुमच्या जेव्हा सोर्सच्या जवळ असतो आपण तिथले एअरप्लेन व्हायब्रेट जास्त अँप्लिट्यूडनी होतात, आणि जस जसं तुम्ही लांब जाता तस तसं काय होतं, ऍज यू मूव अवे फ्रॉम द सोर्स व्हॉट हॅपन्स इज ऍज द डिस्टन्स फ्रॉम द सोर्स इज इन्क्रीज द अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन ऑफ द एअरप्लेन डिक्रीजेस अँड सो यू गेट द फिलिंग ऑफ डिक्रीज व्हॉल्यूम. ओके, इथपर्यंत समजलं आम्हाला? फाईन. सो इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. ओके, जनरली प्रत्येक मीडियम हे डिसिपेटिव्ह असतंच. All medium are dissipative. All media are dissipative except vacuum. Vacuum मध्ये एनर्जी लॉस चा काय संबंध नाही. ओके, व्हॅक्युम मध्ये एनर्जी लॉस होते का? व्हॅक्युम तुमच्या वेव्ह मधनं काय एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेते का? नाही. बट ऑल अदर मीडिया आर डिसिपेटिव्ह. कॅल्क्युलेशनसाठी फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन वी अज्यूम द मीडियम ॲज नॉन डिसिपेटिव्ह, म्हणजे तिथं काही अटेन्युएशन वगैरे होत नाही असं आपण अज्युम करतो. बट इन रियालिटी अटेन्युएशन होत असतंय, एनर्जी ऑफ द वेव्ह डिक्रीज होत जात असते इन रियालिटी, बरोबर. इथपर्यंतच्या गोष्टी आम्हाला समजल्या. मेजर गोष्ट काय, इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. ओके, बाकीच्या प्रपोर्शनॅलिटी सुद्धा वाढवून तुम्ही लिहू शकता. यू कॅन राईट दोज अदर प्रपोर्शनॅलिटीज ऑन युअर ओन, दॅट इज इंटेन्सिटी प्रपोर्शनल टू velocity of the wave, intensity proportional to frequency square of the wave, intensity is proportional to density of the medium and so on. Okay, fine. Now with this rule, when we are writing intensity is proportional to amplitude square, it means that we are taking all other things constant. Okay, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण काय करायला लागलोय, कॉन्स्टंट घ्यायला लागलो. आता तुम्हीच मला सांगा, एखादी वेव्ह आहे एखाद्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होते, सपोज देर इज अ वेव्ह ट्रॅव्हलिंग इन अ गिव्हन मीडियम, फॉर गिव्हन मीडियम डेन्सिटी इज अ फिक्स व्हॅल्यू, फॉर अ गिव्हन मीडियम डेन्सिटी इज अ फिक्स व्हॅल्यू, फॉर अ गिव्हन मीडियम, सॉरी नॉट फॉर अ गिव्हन मीडियम, फॉर अ गिव्हन वेव्ह ट्रॅव्हलिंग इन गिव्हन मीडियम फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो फिक्स. फ्रिक्वेन्सी बदलत नाही, वेन अ वेव्ह ट्रॅव्हल्स इन सेम मीडियम फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज, फ्रिक्वेन्सी विल नॉट चेंज. इन गिव्हन मीडियम स्पीड ऑफ वेव्ह इज ऑल्सो फिक्स, मीडियम बदललं तर स्पीड बदलतो, speed is also fixed. So in that case you can very obviously say intensity is proportional to amplitude square. Intensity is proportional to amplitude square. Now we know that intensity of resultant wave, just keep on writing, amplitude of resultant wave
r is equal to under root a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos phi, that phi is the phase difference between the two waves, squaring on both the sides, r square is equal to a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos phi. But intensity is proportional to amplitude square, therefore resultant intensity is proportional to resultant amplitude square, and all the individual intensities, pahilya wave intensity pahilya wave cha amplitude cha square la proportional asle, intensity of second wave will be proportional to amplitude of second wave. Kidki sakti, kidki sakti, awaaz yete par. Intensity of first wave proportional to amplitude square of the first wave. Intensity of second wave is proportional to amplitude square of the second wave. Okay, amplitude of intensity of resultant wave is proportional to amplitude of resultant wave square. Ita parayta sagyana samjat asel kay nahi fakt proportionality limit. Okay, now we are given the proportionality between intensity and amplitude. Intensity is proportional to amplitude square. Can I write taking square root? Observe here. Can I write taking square root on both the sides? Root of intensity is proportional to amplitude. Root of intensity is proportional to amplitude. Taking square root on both the sides. Karta hai. Arjun Nasari. Fine. So aata kya dikha hai to zara observe kar. From this equation. Whenever you have amplitude square, replace that amplitude square by intensity. Amplitude square la intensity la replace karaycha, and whenever you have amplitude, replace it by square root of intensity. I should have written here I1 and I should have written here I2. So I1 paye, so I2 paye. Amplitude cha square la intensity la replace kara ani amplitude la square root of intensity la replace kara. Okay, प्रत्येक केस मध्ये प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट तर सेमच आहे, सो डोंट वरी अबाउट इट, इक्वालिटी विल रिमेन एज इट इज, कारण सगळे प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट परत कॅन्सल होऊन जातात. सो एम्प्लीट्यूड स्क्वेअर, रिझल्टंट एम्प्लीट्यूड स्क्वेअर शॅल बी रिप्लेस्ड बाय रिझल्टंट इंटेन्सिटी. तो इथे लिहितो मी परत एकदा, आर स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर प्लस जस्ट कीप ऑन ऑब्झर्विंग ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय. सो ऑब्झर्व हियर intensity of resultant wave, baka resultant amplitude square kashani kashani replace kela, resultant amplitude square resultant intensity na replace kela, is equal to first wave amplitude square, to first wave cha intensity na replace kela, plus second wave amplitude square second wave cha intensity na replace kela, plus amplitude of first wave square root of first intensity A2. A2 will be replaced by square root of I2 cos phi as it is. काही नाही, सगळे प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट कॅन्सल होऊन जातील. ऑल दी प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट विल गेट कॅन्सल, जस्ट डोंट वरी अबाउट इट. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ इंटेन्सिटी ऑफ रिझल्टंट वेव. समटाइम्स इट इज डायरेक्टली रिटन एज I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 cos phi. I1 plus I2 plus 2 root I1 I2 cos phi. जसं हे पाहणं आहे तुम्हाला r is equal to under root a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos phi, तसं तुम्हाला इंटेन्सिटीचं पण तयार करता येतं किंवा पार्ट करता येतं. एव्हरी वन रिप्लाय इन द चॅट बॉक्स, अप टू दिस पॉइंट इज दॅट क्लिअर? तुम्ही सांगा मोठ्याने मला, हे समजलं का? लॉजिक लक्षात आलं का? सो आता इंटेन्सिटी वरचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करता यायला पाहिजे. Fine. Now try to observe carefully. आता मी काय काय सांगतो ते जरा केअरफुली ऑब्झर्व करा. वी हॅव दी फॉर्म्युला ऑफ रिझल्टंट अँप्लिट्यूड, वी हॅव दी फॉर्म्युला ऑफ रिझल्टंट इंटेन्सिटी. फॉर्म्युला ऑफ रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि फॉर्म्युला ऑफ रिझल्टंट इंटेन्सिटी आपल्याकडे आहे. ओके, नाउ देर आर टू टाइप्स ऑफ इंटरफरन्स. देर आर हाऊ मेनी टाइप्स ऑफ इंटरफरन्स? Two types of interference. One is called as constructive interference.
and another is called as destructive interference. पहला कुठला आहे सांगा मोठ्यानी, कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सेकंड कुठला आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके, इन द कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स वेव्स आर इन फेज. हा, इन द कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स वेव्स आर इन फेज. इन द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स वेव्स आर आउट ऑफ फेज. इन द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स वेव्स आर आउट ऑफ फेज. ओके, नाउ इन फेज मीन्स फेज डिफरन्स शुड बी इवन मल्टिपल ऑफ पाय. In phase means phase difference should be even multiple of, statement complete करत चला, even multiple of pi. In phase म्हणजे phase difference काय पाहिजे, even multiple of pi. Out of phase म्हणजे काय पाहिजे, phase difference should be odd multiple of pi. Out of phase म्हणजे काय पाहिजे, phase difference should be odd multiple of pi. Okay, when we have constructive interference, आता फक्त logic solve आहे, लॉजिक बिल्डिंग चालू आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे सगळं आपण घेणार आहोतच. कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे वेव्स आर इन फेज, वेव कंस्ट्रक्टिव्हली ऍड होत आहेत, म्हणजे एकमेकांना अपोज करत नाहीत, एकमेकांना मदत करतायत, दे आर असिस्टिंग इच अदर. सो पार्टिकल विल ऑसिलेट विथ मॅक्सिमम पॉसिबल अँप्लिट्यूड बिकॉज टू वेव्स आर इन फेज, सायमल्टेनियसली अप सायमल्टेनियसली डाऊन, इन फेज, इन फेज लॉजिक. कळते का? हा, पहिल्या वेव्हचा अँप्लिट्यूड ए वन असेल, दुसऱ्याचा ए टू असेल, पण हा ए वन ला पोहोचला की हा ए टू ला पोहोचला, दोघं परत मिनला, पहिला परत मायनस ए वन ला पोहोचेल, दुसरा मायनस ए टू ला पोहोचेल, दॅट इज ओके, बट बोथ आर इन फेज. सो इन केस ऑफ इन फेज वी गेट मॅक्सिमम पॉसिबल अँप्लिट्यूड. फाईन, व्हॉट इज दॅट मॅक्सिमम पॉसिबल अँप्लिट्यूड वी विल डिराइव्ह. इन केस ऑफ आउट ऑफ फेज वेव आर अपोजिंग इच अदर ऑर दी ऑसिलेशन्स आर अपोजिंग इच अदर. Okay, so in that case we get minimum possible amplitude. What is that minimum possible amplitude? We will find out. If we can find out maximum possible amplitude, we can find out maximum possible intensity. If we can find out minimum possible amplitude, then we can find out minimum possible intensity. हे सगळं आपल्याला आता करायचं. तो आता फक्त ऑब्झर्व करा काय काय करतोय, परत तेच फॉर्म्युले लिहावे लागतील, पण एक फॉर्म्युला पण एक कॉन्सेप्ट अजून ऍड होईल, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सो राईट डाऊन अलॉंग विथ मी, इंटरफरन्स ऑफ वेव्स, इंटरफरन्स टू टाइप्स, वन इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स सी आर, अनादर इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डी आर. कीप ऑन राईट, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, constructive interference, right here destructive interference, right here destructive interference. CR stands for constructive interference and DR stands for destructive interference. Constructive interference is obtained if the phase difference between the waves is even multiple of pi. Examples: 0 times pi, 2 times pi, 4 times pi, and so on. Destructive interference is obtained if the phase difference is odd multiple of pi. Examples: 1 times pi, 3 times pi, 5 times pi. Next, here we get maximum possible amplitude of resultant wave. Amplitude of resultant wave, amplitude of R resultant, is maximum. Intensity of resultant wave is also maximum, because intensity is proportional to amplitude square. Amplitude maximum ala, tar intensity of wave pan kay asel, maximum asel. Here we get resultant amplitude of d2 waves as the minimum possible value, and रिझल्टंट इंटेन्सिटी पण बघा आपल्याला मिनिमम मिळते, बिकॉज इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. फाइन, नाउ लेट अस ट्राय टू फाइंड आउट दी आंसर ऑफ रिझल्टंट इंटेन्सिटी. हा, अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस, बोला, ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस पाय. चला, फाय ची व्हॅल्यू किती टाकूया, इव्हन मल्टिपल ऑफ पाय. फाय ची व्हॅल्यू टाकूया 0, सगळ्यात सिम्पल.
टू पाय पाहिजे असेल तरी पण चालेल, पण टू पाय म्हणजे मला सर्क्युलर सर्कल मध्ये तिथेच येतात अँग्युलर पोझिशन झिरो आणि अँग्युलर पोझिशन टू पाय सेमच तर असते, सो झिरो टाकूया. सो फेज डिफरन्स झिरो असताना म्हणजे इन फेज असताना रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि मॅक्सिमम मिळणार. सो अंडर रूट जस्ट कीप ऑन रायटिंग ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस ऑफ झिरो. कॉस ऑफ झिरो किती असतोय न चुकता सांगायचं. हा एव्हरी वन इन दी चॅट बॉक्स ऑल्सो व्हॉट इज कॉस ऑफ झिरो. नक्की का शुअर आहे का मायनस वन कॉस झिरो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे ना, हॉरिझॉन्टल ऍक्सिसला साईनच्या व्हॅल्यूज झिरो, कॉसच्या व्हॅल्यूज प्लस वन आणि मायनस वन, राईट साईडला प्लस वन लेफ्ट साईडला मायनस वन, झिरो कुठे असतो राईट साईडला म्हणजे प्लस वन. सो व्हॉट इज दिस अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस 2a1a2. What is this? तुम्हाला पहिली मध्ये शिकवलं होतं बघा, हा अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू काय शिकवलं होतं, ए वन प्लस ए टू ब्रॅकेट स्क्वेअर, ए वन प्लस ए टू ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर दुसरी मध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो हे पण शिकवलं होतं. सो आन्सर काय येत आहे, ए वन प्लस ए टू दिस इज द मॅक्सिमम पॉसिबल अँप्लिट्यूड ऑफ एनी वेव्ह when they are in phase. Don't wait, the in phase ala the maximum possible amplitude kiti milto baalo itun pudo a1 plus a2 lakshat thevayche namla ek ek point samjhay lagla ashe sagle points score karayche r max calculate zala chala ga jamle everyone in the chat box reply me clear and written so that we can find out minimum possible amplitude. Ha जमलं का सांगा, दोन मिनिटात मिनिमम पॉसिबल अँप्लिट्यूड काढून दाखवतो तुम्हाला. जस्ट रिप्लाय मी क्लिअर अँड रिटन. गुड, नेक्स्ट इकडे लिहा रिझल्टंट अँप्लिट्यूड फॉर्म्युला काय परत जस्ट कीप ऑन राईटिंग. जरा लिहावं लागेल लास्टच्या लेक्चरला कारण फेरीज बघायचे. ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय. But sir, the waves are out of phase. So phase difference integration 1 times pi, 3 times pi, 5 times pi. Angular position is there. There will be 180 plus return. 180 means 3 pi. 3 pi means 5 pi. Angular position is there. So what is the angle? Simple given upon pi. 1 times pi. Resultant amplitude is equal to a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos of pi. कोण सांगेल मला cos pi? cos 180 horizontal axis sin 0 म्हणजे cos plus 1 आणि minus 1 0 right side ला असतो, 180 left side ला असतो. right side चा cos positive, left side चा negative. cos pi minus 1 under root a1 square plus a2 square minus 1 चा minus 2a1 a2 minus 1 sa minus. What is this? A square plus b square minus 2ab means it is a minus b bracket square. Kalaga a minus b bracket square, square and square root cancel, answer aalo a1 minus a2. Now if a1 is more than a2 you can write a1 minus a2, or if a2 is more than a1 a minus b चा स्क्वेअर काय आणि b minus a चा स्क्वेअर काय दोन्ही सेमच असतात. सो माहित नसतं आपल्याला a1 minus a2 लिहायचं की a2 minus a1, दॅट डिपेंड्स ऑन व्हिच व्हॅल्यू इज मोर. हे केव्हा लिहायचं, इफ a1 इज मोर दॅन a2, आणि हे केव्हा लिहायचं, इफ a2 इज मोर दॅन a1. क्लियर जमलंय, कळलंय का? a1 minus a2 केव्हा लिहायचं आणि a2 minus a1 केव्हा लिहायचं, large value minus small value, small value minus छोटी value, that's it. This is the minimum possible amplitude. R mean लिहिलं तरी चालेल, R I S ला तुम्ही काय करा, R mean असे लिहा चालेल, is equal to मला R mean. This is the minimum possible amplitude of resultant wave when two waves are out of phase with each other. R max R mean point काय आला, R max R mean point काय आला, बर आता I max I mean चेक करा. जस्ट कीप ऑन ऑब्झर्विंग, एव्हरीवन रिप्लाय इन द चॅट बॉक्स आर्मिन इज दॅट क्लिअर अँड रिटन.
मिनिमम पॉसिबल एम्पलीट्यूड समजलाय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. पुढे जाऊयात. आय मॅक्स आय मीन कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला. जमलंय का? डाऊट आहे का? जमलंय ना? गुड. नाउ लेट अस मूव ऑन टू फाइंड आउट आय मॅक्स अँड आय मीन. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय शिकवलाय? आय इज इक्वल टू आय वन स्क्वेअर. आय टू स्क्वेअर काय नाहीये तिथं. सिम्पल सिम्पली काय तिथं? आय वन प्लस आय टू प्लस टू रूट आय वन आय टू कॉस फाय. आय वन प्लस आय टू प्लस टू रूट आय वन आय टू कॉस फाय. परत जरा गमत बघा इथं, लक्ष द्या. कॅन दिस बी रिटन एज सर इन फेज? इन फेज चा फेज डिफरन्स सर झिरो घ्या. I is equal to, can I write I is equal to root I1 square? Can I write I2 equal to root I2 square? Yes sir, you should ask me what to do. Plus 2 times root I1 into root I2 into cos phi, cos of 0. What is cos of 0? What is cos of 0? Plus 1. So no need to write plus 1 or no need to multiply by plus 1. A square plus B square plus 2AB. झालं का? A square plus B square plus 2AB. Where A is equal to root I1 and B is equal to root I2. म्हणजे A plus B bracket square. So हा काय आला आपला? Maximum possible amplitude. Sorry, intensity. किती आली बघ? Root I1 plus root I2 bracket square. समजलं? का ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे का तो? दिसत नाही आहे. काय करतोस इकडे बसतोस? बसायला जागा का? मग तुला दिसते का शेजारी साहेब? बर, 2 मिनिटं लाव किंवा कुणासरी बघून ली मागा पुढे बघून ली. तुला सरळ दाखव झालं का? आय मॅक्स विषय समजला? आय मॅक्स विषय समजला का? फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. गरज पडली की पटकन डिराईव्ह करून टाकायचं. पाठ नाही झालं तर गरज पडली तर पटकन डिराईव्ह करून टाकायचं. लॉजिकली सुद्धा हे व्यवस्थित लक्षात राहिलं पाहिजे. मिस्टेक होता कामा नये. फाईन, चला आय मॅक्स काढूया. आय मॅक्स काढलेला आहे सर. आय मीन काढूया. सांगता येईल तुम्हाला आय मीन काय असेल? जर लॉजिक कळायला असेल तर आय मीन सांगता येईल तुम्हाला. फक्त मायनस साईन टाकायचं आहे. रूट आय वन मायनस रूट आय टू ब्रॅकेट स्क्वेअर. सो आय मीन काय येणार आहे हे आपल्याला माहित आहे. आता फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण ती करू. कशाला फॉर्मॅलिटी करायची? हे पाहुणे आलेले करत. चला बघा, लिहा इथं आय इक्वल टू. जस्ट कीप ऑन रायटिंग. म्हणजे फॉर्म्युला पार्ट होती आय वन प्लस आय टू प्लस टू रूट आय वन आय टू कॉस फाय. I1 plus I2 plus 2 root I1 I2 cos phi. Put phi equal to pi out of phase at the base. So minimum possible amplitude is a destructive interference. So just keep on writing I1 as root I1 square, I2 as root I2 square plus 2 times root I1 into root I2 cos phi. Cos phi is minus 1. Cos phi is minus 1. म्हणजे काय होणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टू ए.